नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांची आपलं युट्यूब चॅनल मास्टर बाबा भीरमध तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या वडमध्ये आपण बघणार आहोत से तो अभ्यास इयत्ता दहावी विषय इंग्रजीचा दिवस पाचवा म्हणजेच क्लास टेन ब्रिज कोर्स डे फाय ॲक्टिव्हिटी तर यामध्ये आहे पाचवा माय ओपिनियन तर याचं शीर्षक आहे माय ओपिनियन म्हणजे माझे मत बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही गोष्टी बाबत जेव्हा आपण गोष्ट ऐकतो किंवा गोष्ट बोलतो गोष्ट म्हणजे कथा नव्हे कोणतीही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे किंवा तुम्ही घर घरात जर एखादा लाईट घेतला किंवा तुम्ही घरात मोबाईल घेतला तर तुम्ही मोबाईलबद्दल का बोलता मोबाईल आणला खूप छान आहे असं तुमचं मत त्या मोबाईलबद्दलचं मत थोडक्यात आता सेतो अभ्यासक्रमाला आला तो का आलेला असावा तर से तुम्ही तुमचं मत मांडा परंतु सेवेतो अभ्यासक्रमाचं मत मी सांगतो की सत्तो अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट एवढंच आहे की तुम्हाला असं फक्त आकलन नव्हतं चांगल्यात चांगल्या प्रकारे त्यासाठी सत्तो अभ्यासक्रम हा तुम्हाला आलेला आहे तर बघा लर्निंग आउटकम आजच्या व्हिडिओतून आपल्याला काय शिकायला मिळणार तसंच आजच्या ॲक्टिव्हिटीमधून आजच्या दिवशी आपल्याला काय शिकायला मिळणार माय ओपिनियन माझं म्हणजे माझं मत टॉक अबाउट वन्स ओपिनियन कोणाच्याही कोणाच्याही मताबाबत आपलं मत मांडणे त्यानंतर पॉईंट ऑफ व्यू प्रेझेंट अँड ऑर्गरेक्ट्रेल म्हणजे आपला विचार कौशल्य का काय आहे त्याबद्दलचा आपला विचार काय आहे हे मांडणे म्हणजे आज जर माय ओपिनियन आहे तर माझा या माय ओपिनियन बद्दलचा विचार काय आहे हे मांडणे याला म्हटलं जातं माय ओपिनियन ठीक आहे समजलेलं असेल यामध्ये जास्त काही शिकवण्याची गरज नाही आहे कारण सर्व गोष्टी तुम्हाला अद्याप आज तुमचं आकलन होतं का हे बघण्यासाठी आहेत त्यामुळे तुम्हाला पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचा असणार आहे तुमचं मत असणार आहे जर तुमचा विद्या तुमचा एक बँचवरचा मित्र जर शाळेत आलेलं नसेल तुम्ही का बोलता अरे तो का बरं आलेला नसेल किंवा तो का आलेला नसेल तो आजारी असेल किंवा तो गावाला गेलेला असेल किंवा तो फिरायला गेलेला असेल किंवा त्याच्या मामाच्या पुरीचं लग्न असेल असं तुम्ही काहीतरी बोलत असणार ठीक आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा चान्स आहे आणि ते तुम्हाला मत मांडणे एवढाच आजची ॲक्टिव्हिटी आहे तर सुरू करू या लर्निंग ॲक्टिव्हिटी एक्सपिरियन्समध्ये आहे शिक्षक तुम्हाला विचारतील ट्रान्सक्रिप्ट विकेंड टू फ्रेंड्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुमचा हप्ता संपतो तर ह्या हप्त्यात तुम्ही काय काय मजा केली काय काय के एन्जॉय केला तर शिक्षक दोन विद्यार्थ्यांना बोलायला लावतील बोलल्यानंतर काय करायचं अँड आस्क गिव्ह दिअर ओपिनियन अबाउट हुज विकेंट्स इज मोर इन्जॉयफुल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा त्या दोघांचं संभाषण संपेल की त्यांनी या हप्त्यात काय मजा केली लग्नाला गेले फिरायला गेले अभ्यास केला किती अभ्यास केला कोणचे के चॅप्टर रीड केले त्यानंतर शिक्षक त्यांना विचारेल विचारेला आता तुमच्या दोघांचंही मत झालं परंतु तुमच्या दोघांपैकी सर्वात भारी हप्ता कोणाचा गेला हा हप्ता कोणी भारी एन्जॉय केला कोणी जास्त मोज मजा केली तर त्याबद्दल त्यांचं प्रत्येकाचं ओपिनियन इथं विचारायचं आणि का विचार म्हणजे का तुमचा जास्त एन्जॉयफुल झाला जसं की मागील हप्त्यात मी जास्त व्हिडिओज टाकल्या किंवा मागील हप्त्यात मी जास्त मोज मजा केली जास्त ठिकाणी फिरायला गेलो जास्त अभ्यास केला त्यामुळे माझी इथे जास्त मजा झाली टीचर मोटिवेट्स लर्नर टू रीड द अंडरस्टँड अँड ट्रान्सक्रिप्ट ऑफ अ टू फ्रेंड्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे काही अंडरस्टँड म्हणजे लर्नर म्हणजे जे काही शिकणारे आहेत त्यांना मोटिवेट करायचं आहे हे आमच्यासाठी आहे ट्रान्सक्रिप्ट ऑफ ॲडविका म्हणजे तिचं मत आहे तर तिनं काय काय केलं हॅलो गाईज आय एम ॲडविका अद्विका तुम्ही बोलू शकता हे नवीनच नाव ऐकलं आय लिव्ह इन अ समॉल व्हिलेज कॉल्ड द ॲडगाव आडगाव फ्रेंड्स आय एम व्हेरी एक्सायटेड टू टेल यू अबाउट माय विकेंड वी सेलिब्रेट मेनी ग्रँड मदर्स ग्रँड मदर्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तिचं नाव अद्विका आहे ॲडविका आहे काही असू तर ती राहती अडगावमध्ये अशा छोट्याशा गावात आड आडगाव असं छोटंच गाव आहे म्हणजे भरपूर मोठं गाव आहे परंतु आडगाव तुमच्यासाठी छोटं असणार ना ती त्या गावात राहते आणि ती खूप अशी उल अल्लासदायी आहे किंवा ती खूप आनंद आहे तिला खूप उत्साह आहे की तिचा हा जो हप्ता आहे तो कसा गेला तर तिने खूप साऱ्या ग्रँडमदरचे म्हणजे तिच्या आजीचे बड्डे बनवले तिच्या आजी आज्या होत्या त्यांचे बड्डे बनवले माय ग्रँड मदर इज माय बेस्ट फ्रेंड माझी आजी जी, जी आहे ती माझी बेस्ट फ्रेंड आहे वी वॉन्ट वॉन्ट टू द फॉरेस्ट टू सी द डिफरंट फ्लावर्स वी वेंट टू म्हणजे ते कुठे वेंट गेले वेंट म्हणजे पोहोचणे तर ते एक फॉरेस्टला जंगलाला पाहण्यासाठी गेले जंगलात पाह फिरण्यासाठी गेले लेक्स बर्ड्स अँड अॅनिमल्स म्हणजे त्यांनी तिथे पक्षी पशु पक्षी बघितले इट वॉज अ रिअली अमेझिंग आणि ते खूपच चांगलं होतं किंवा अमेझिंग खूपच आल्हादायी होतं माय ग्रँड मदर गेव मी अ बुक विच इज बेस्ड ऑन द ब्युटी ऑफ अ नेचर अँड इम्पॉर्टन्स ऑफ अ फॉरेस्ट जेव्हा माझ्या आजीने मला एक पुस्तक दिलं त्यामध्ये होतं की ब्युटी ऑफ अ नेचर म्हणजे निसर्गाची काय सुंदरता आहे किंवा किमया आहे याबाबतचा आणि त्यामध्ये तो अशाच निसर्गाच्या किमया तसेच त्याचे वर्णन आलेले होते असं तिनं तिचा आता हा तिचा हप्ता झालेला आहे त्यानंतर आहे ट्रान्सक्रिप्ट ऑफ उत्कर्ष आता उत्कर्षाचं काय आहे म्हणजे उत्कर्षाचा आणि तुम्हाला त्याचा हप्ता कसा गेला तिथे सांगितलं गेलेलं आहे तर तुम्ही रीड करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टीचर आस्क ओपन एंडेड क्वेश्चन्स आता हे झाल्यानंतर तुम्ही तर रीड केल्यानंतर शिक्षक तुम्हाला त्यावरती क्वेश्चन विचारतील प्रश्न विचारतील तर ते शिक्षक विचारतील काही प्रश्न विचारतील सांगा वेदिका कुठे गेली होती सांगा वेदिकाची बेस्ट फ्रेंड कोणती आहे ॲडवा की ॲडविका काय नाव आहे तिचं ती तिचा बेस्ट फ्रेंड तिची आजी आहे तर असे तुम्हाला उत्तर द्यायचे आहे छोटे छोटे म्हणजे काहीतरी वाचणे तिच्याबद्दल प्रश्न विचारणे स्टुडंट लिसन रीड्स टू शॉर्ट ट्रान्सक्रिप्ट व्हेरी केअरफुली म्हणजे तुम्हाला आता दोन ट्रान्स्क्रिप्ट कोणाच्या वाचायच्या स्वतःचं बनवा आणि त्यावरती प्रश्न तुम्ही विचारू शकता सॉल्व डेमो ऍक्टिव्हिटी म्हणून आहे टीचर सपोर्ट्स लर्नर टू कम्पेअर्ड स्ट्रान्स्क्रिप्ट बाय गिविंग वन डेमो ऑन ॲक्टिव्हिटी टीचर गिव्स अ डेमो टीचर क्वेश्चन दिअर पास्ट एक्सपिरियन्स म्हणजे आता टीचर तुम्हाला मागील तुमचा भूतकाळातील एक्सपिरियन्स विचारतील आता प्रॅक्टिससाठी आहे टीचर मोटिवेट लर्नर टू प्रॅक्टिस ऑन अ गिव्हन ॲक्टिव्हिटी स्टुडंट लिसन टू द टीचर इंट्रक्शन अँड ट्राईज टू ॲन्सर द आर एक, द क्वेश्चन त्यानंतर आहे तुम्हाला एक्स एक्सटेन्शन पॅरल ॲक्टिव्हिटीमध्ये रेनफोर्समेंट त्यामध्ये आहे तुम्हाला राईट पॅरेग्राफ ऑन अ टॉपिक माय एक्सपिरियन्स अबाउट फॅमिली पिकनिक म्हणजे फॅमिली माझी जी, जी, जी काही कुटुंब आहे त्याच्यासोबत माझी मी फिरायला गेलो माझी सल त्याबद्दल तुझा तुमचा अनुभव तुम्हाला लिहायचा आहे हा तुमचा काय आहे होमवर्क होमवर्क नक्की कम्प्लीट करत चला विद्यार्थी मित्रांनो आजचे जे पाचवा दिवस आहे पाचवा दिवस कंप्लीट करत आहोत तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुम्ही तुमचे होमवर्क जे आहे ते कम्प्लीटच करत चला म्हणजे तुम्हाला ते टीचर्सला दाखवायला आणि तुम्ही कोणाच्या मार्फत केले ते देखील तुम्ही वर्गात नक्की सांगा की आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला आकलन करून दिलं ते समजावून सांगितलं आता बघा स्टुडंट राईट डाऊन दिअर ओन एक्सपिरियन्स ऑन द टॉपिक इन दिअर बुक दे ट्राय टू रिफ्लेक्ट ऑन एक्सपिरियन्सेस म्हणजे तुमच्या कुटुंबासोबतची तुमची सह्याचा एक्सपिरियन्स जो काही तुमचा अनुभव आहे तो तुम्ही तिथे मांडा आणि शाळेत प्रेझेंट करा अशा पद्धतीने तुमचा दिवस पास देखील इथेच समाप्त झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण दिवस सव्वा बघणार आहोत आणि तो दिवस बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक आणि करून सेट करा नक्की तुमचा काही डाऊट असेल तुमचा काही प्रश्न असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारा आम्ही चोवीस तास तुमचा मदत करण्याची तुमची मदत करण्याची प्रयत्न करू तर फक्त आणि फक्त उत्तरांसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा काही डाऊट असेल नक्की विचारा आणि आमच्या चॅनलवरती पन्नास हजार सबस्क्राईबर्स लवकरच कम्प्लीट होणार आहे तर फक्त आणि फक्त चॅनलला सबस्क्राईब तुमच्या प्रेमळ हातांनी चॅनलला सबस्क्राईब करून एक सुंदरशी कमेंट करा तुमचं नाव कमेंटमध्ये सांगू शकता किंवा अदर काही पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सुंदर काहीतरी सांगा ठीक आहे तर पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत बाय टेक केअर